नमस्कार, पक्ष पंधरवाडा सुरू झालेला आहे। आज मी श्राद्धासाठी बनवण्यात येणारं संपूर्ण व एकदम परफेक्ट असं नैवेद्याचं ताट बनवणार आहे। जोडीला मी खव्याचे लाडू व बासुंदीसुद्धा बनवली आहे। तुम्ही या दोन्ही रेसिपीज संगीताज किचन स्टोरीमध्ये पाहू शकतात। रेसिपीला सुरुवात करूया। स्वयंपाकाला सुरुवात करण्याअगोदर गॅसची पूजा करून घेते, नमस्कार करून घेते। खिरीसाठी येथे छोटी अर्धी वाटी भरून मी आंबेमोहर तांदूळ घेतलेला आहे, निवडून घेतलेला आहे। आता तो धुवायचा आहे। तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे, पाणी घालून घेते। एकदम सैल असा भात तयार करायचा आहे आणि छान नरम शिजण्यासाठी थोडस दूध सुद्धा घालून घेते। कुकरमध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे। आता हे पातेलं ठेवते। 3 ते 4 शिट्ट्या आता मी करून घेत आहे। कुकरची शिट्टी होते तोपर्यंत आपण पंचामृतची तयारी करूया। येथे मी अगदी थोडासा खोबऱ्याचा तुकडा असे पातळ स्लाइस करून पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत। शेंगदाणे सुद्धा मी जवळजवळ अर्धा तास झाले भिजत घातलेले आहेत। चिंचेचा कोळ चवीप्रमाणे गोळ घालायचा आहे आणि इथे छोटी अर्धी वाटी भरून मी तीळ घेतलेले आहेत। आता हे तीळ अगोदर आपण भाजूया। पाणी घालून सुद्धा मी आता पेस्ट तयार केलेली आहे। तेल घालून घेते कढईत। आता मोहरी घालते, जीरे, कढीपत्त्याची पानं, हिंग, थोडी हळद, लाल तिखट, घरगुती काळा मसाला। लाल तिखट आणि घरगुती काळा मसाला मी अर्धा अर्धा चमचा घातलेला आहे। आता ह्यावर वाटण घालून देते। मिक्सरच्या जारमधलं अगोदर पाणी घालते। चवीप्रमाणे मीठ घालते। उकळी आलेली आहे। आता हे शेंगादाणे घालते। खोबऱ्याचे काप गोळ घालून घेते। ह्या पंचामृताची चव तिखट, गोड आणि आंबट असते। गुळ घालून घेते। चिंचेचा कोळ घालून घेते। आता शेंगदाणे आणि खोबरं सुद्धा व्यवस्थित शिजलं पाहिजे। छान असं ताटसर पण आलेलं आहे। गॅसची फ्लेम आता मी बंद करते। तांदूळ आता छान शिजले आहेत। हा शिजलेला भात आता मी मिक्सरच्या जारमध्ये काढून घेते। अर्धी वाटी साखर, फुल क्रीम मिल्क घेतलेलं आहे ते घालून घेते। छान असं हे वाटून झालेलं आहे, काढून घेते आता एका पातेल्यामध्ये। अजून थोडं दूध ऍड करते मी। अर्धा लिटर दूध मी घातलं आहे खिरीमध्ये। खिरीला आता उकळी आलेली आहे। हे थोडं केसरचं दूध आहे मी घालून घेते। खीर छान उकळली आहे। खीर तयार झाली आहे। चारोळी घालते। धुवून घेतली आहे मी ही चारोळी। कढी करायची आहे आता। मिक्सरच्या जारमध्ये मी दही घालून घेते। थोडस चणा डाळीचं पीठ घालून घेते। थोडं पाणी ऍड करते। छान आता एकदा फिरवून घेते मी हे मिक्सरमध्ये।
मिक्सर मध्ये आता हे बॅटर तयार झालेलं आहे। पातेल्यात आता थोडं साजूक तूप घालून घेत आहे। तूप गरम झालेलं आहे, जिरे घालून घेते। दालचिनीचा तुकडा आणि लवंग घालते। मिरचीचे तुकडे, एक मिरची घेतली आहे कापून। कढीपत्त्याची पानं, बॅटर आता घालून घेते। थोडस अजून पाणी ऍड करते मी। चवीप्रमाणे मीठ, हळूवारपणे ही कढी आपल्याला हलवून घ्यायची आहे। कढी आता तयार झालेली आहे। कोथिंबीर घालून घेते। एक कप उडदाची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी, आणि त्यानंतर जवळजवळ 7 ते 8 तास पाण्यामध्ये भिजत घातली आहे। या डाळीच्या जोडीला मी जवळजवळ 1.5 टेबलस्पून चना डाळ सुद्धा भिजत घातली आहे। आता ह्या दोन्ही डाळी मी चाळणीमध्ये उपसून घेत आहे। ह्या दोन्ही डाळी आता मी ह्या चाळणीमध्ये काढून घेतल्या आहे, पाणी निथरवून घेतलेलं आहे। थोडे जिरे घालून घेत आहे। 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, तुकडे करून घेतले आहे, ते घालते। थोडं आलं, लसणाच्या पाकळ्या 10 ते 12 आहेत। चवीप्रमाणे मीठ, मिक्सरमधून आता हे छान मी असं वाटून घेत आहे, पाणी बिलकुल नाही घालणार। डाळी वाटून झालेले आहेत, काढून घेते आता। घट्टसर असं पीठ तयार झालेलं आहे। यातली चमचाभर डाळ मी दोन्ही प्रकारच्या डाळी ज्या आहेत त्या अख्ख्याच ठेवल्या होत्या, त्या घालून घेते। कोथिंबीर घालून घेते। थोडासा हिंग घालत आहे। छान मिक्स करून झालेलं आहे। फळे ताळताना वेळेवर मी खाण्याचा सोडा घालून घेणार आहे। आता आळूवडीची तयारी करायची आहे। येथे मी साधारण 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, त्या चॉपरमध्ये घालते। हिरव्या मिरच्या घेतल्या आहे 8, 1 टीस्पून जिरे। आता हे मी चॉपरवर व्यवस्थित फिरवून घेते। चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे। 1/2 चमचा लाल मिरची पावडर, थोडी हळद, हिंग, 1 टीस्पून तीळ। आता ही मिरची, लसूण आणि जिऱ्याची भरड, चिंचेचा कोळ, थोडासा गूळ, चवीप्रमाणे मीठ। आता हे सर्व साहित्य मी अगोदर हाताने मिक्स करून घेते। 1 टीस्पून तेल घालते। आता थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे आपल्याला। पीठ आता तयार आहे। आळूची पानं मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत, पुसून घेतली आणि थोडं लाटणं फिरवलं आहे। या ज्या शिरा आहे या थोड्या बसण्यासाठी। आता पीठ लावून घेत आहे। आता दुसरं पान ठेवत आहे। आता हे तिसरं पान ठेवलं आहे। हे चौथं पान आता ठेवलेलं आहे। छोटस पान आहे, हे ठेवून घेते। आता दोन्ही साइडनी फोल्ड करून घ्यायचं आपल्याला। आता रोल करून घ्यायचं आहे। छान असं घट्ट रोल झाला पाहिजे।
रोल छान तयार झालेला आहे। चाळणीला मी तेलाचा हात लावून घेतलेला आहे। हा रोल आता मी ह्या चाळणीत ठेवते। मी अजून एक रोल आता तयार करून घेते। दुसरा रोल सुद्धा आता तयार आहे, चाळणीत ठेवून घेते। एकीकडे कढईमध्ये मी पाणी सुद्धा गरम करत ठेवलेलं आहे, पाण्याला उकळी आलेली आहे। आता ही चाळणी ठेवून घेते, मी कवर करून घेते। आता 15 मिनिटांनी आपण उघडून बघूया। आळू रोल आता छान आपले उकडून झालेले आहेत, बघू शकतात। आता थंड करत ठेवते जरा। भजनची तयारी करायची आहे। येथे मी एक कांदा घेतलेला आहे, मीडियम साईजचा आहे, पत्ता स्लाइस केले। त्या कांद्यावर थोडी हळद घालते, लाल मिरची पावडर। येथे लसूण मिरची आणि जिऱ्याचा ठेचा आहे, हा घालून घेते। हिंग, थोडा लिंबू पिळून घेते। चवीप्रमाणे मीठ, बारीक कापलेली कोथिंबीर। मी आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते। कांद्याचं पण छान पाणी सुटलं जाईल। भजनची आता पूर्व तयारी झालेली आहे। कढईत आता तेल घालून घेत आहे। आपण 5 महत्त्वाच्या भाज्या आता करणारच आहोत, पण त्याच्या जोडीला एक छान असा झणझणीत रस्सा हवा ना, त्यासाठी आता मी मटार बटाट्याचा रस्सा करणार आहे। तेल घालून घेतलं आहे। एक तेजपान घालते, बारीक कापलेला कांदा आणि कढीपत्ता। एकच कांदा मी बारीक कापून घेतला आहे। मी इथे अशा पद्धतीने कांदा खोबरं भाजून घेतलेलं आहे, आलं लसूण घालून अशी पेस्ट बनवली आणि छान तेलावर परतून ठेवली आहे, म्हणजे वेळेवर भाजी ती होणार नाही। मी इथे फ्रोझन मटार घेतलेला आहे, तुम्ही फ्रेश मटार सुद्धा घेऊ शकता। 2 मीडियम साईजचे बटाटे मी उकडवून कापून घेतलेले आहेत। वाटण घालून घेते मी। हे वाटण आता जास्ती नाही परतायचं, ऑलरेडी परतून घेतलेलं आहे तेलावर। एक चमचा घरगुती काळा मसाला, एक चमचा लाल मिरची पावडर आणि हळद घालून घेते। आता हिंग घालते, परतून घ्यायचं। आता मसाले छान मिक्स झाले, आता बटाटा घालून घेते। आता 2 ते 3 मिनिटांसाठी हे बटाटे आता वाफवून घेते, त्यानंतर मी मटार ऍड करेल। एकीकडे पाणी सुद्धा गरम करत ठेवलं आहे। हे मटार घालून घेते, गरम पाणी घालून घेते। छान उकळी आली ही भाजी। आता मी दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करत आहे, छान उकळू द्यायची आहे। अर्धच झाकण ठेवून मी शिजवून घेणार आहे व्यवस्थित। आता ज्या महत्वाच्या भाज्या आपल्याला लागतात 5 प्रकारच्या, आता त्या करून घ्यायच्या आहे। सुरुवातीला मेथीची भाजी करते। भरपूर लसूण असा बारीक कापून घेतला आहे, तो घालते। मिरच्या घालते, बारीक चिरलेली मेथी, दोन मिनिटांसाठी आता झाकण ठेवते। मेथीची भाजी तयार झालेली आहे, छान अशी लुसलुशीत भाजी झालेली आहे। गॅसची फ्लेम बंद करते। मटार बटाटा रस्सा सुद्धा आता तयार झालेला आहे, छान असं दाटसर ग्रेव्ही झालेली होता। आता डांगराची भाजी करायची आहे, लाल भोपळ्याची भाजी। तेल घालून घेते, थोडेसे मेथीचे दाणे, जिरे, एक हिरवी मिरची आणि कढीपत्ता, हिंग। आता लाल भोपळा घालून घेते, लाल मिरची पावडर, थोडी हळद, Thank you.
झाकण ठेवून आता शिजू द्यायचा आहे भोपळा। लाल भोपळ्याची भाजी आता तयार आहे, व्यवस्थित शिजला आहे। कोथिंबीर घालून घेते। गवारीची भाजी करायची आहे, तेल घालते। अशा पद्धतीने ह्या शेंगा मी दोन्ही साइडची अशी टोकं काढून टाकलेली आहेत, स्वच्छ धुवून मी वाफवून घेतले आहेत, म्हणजे पटकन आता शिजायला मदत होईल। जिरे, हिंग, कढीपत्त्याची पान, शेंगा, हळद, मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे एक चमचा आणि अर्धा चमचा लाल तिखट ते घालून घेते। मिठाचं प्रमाण कमीच ठेवायचं आहे कारण कांदा लसूण मसाल्यामध्ये मीठ असतं। कुटलेली गवार घालून घेते आता। पाच मिनिटांसाठी आता वाफी भरून घ्यायच्या आहेत। झाकण ठेवून मी वाफी भरून घेत आहे। 8 ते 10 मिनिटे झालेली आहेत, बघूया आता गवार शिजली का। मधून मी एकदा हलवून घेतली होती। दही काढून घेते भाजी मी। तेल घालून घेते कढईमध्ये। येथे मी कारले सुद्धा वाफवून घेतलेले आहे, थोडस हळद आणि मीठ लावलं होतं आणि थोडा लिंबू पिळला होता। आता हे कारले मी ह्या तेलावर घालून घेते। अर्धा चमचा लावून घेतलं होतं मी मीठ। झाकण ठेवून जरा वाफवून घेत आहे। कारले आता शिजले आहेत। आता हे लाल तिखट मी घालून घेत आहे। परतून घेते आता व्यवस्थित। थोडी कोथिंबीर घालून घेते। कोशिंबीर तयार करायची आहे। येथे मी एक टोमॅटो बारीक कापून घेतला आहे, तसेच एक मोठ्या साईजची काकडी आहे ती सुद्धा एकदम बारीक कापून घेतली आहे। दोन्ही मिक्स कोशिंबीर करणार आहे मी। शेंगदाण्याचे कूट घालून घेते। 1 टीस्पून मी साखर घालत आहे। दही मिक्स करून घेते। मिक्स करून घेते। मीठ जरा वेळेवरच घालायचं, म्हणजे जास्ती पाणी सुटणार नाही। कोथिंबीर घालून घेते। तूप गरम करून घेतलेलं आहे। फोडणी घालून घेते आता जिरे आणि मिरचीची। या कोशिंबीरवर आता ही फोडणी ओतून घेते। या नैवेद्यासाठी केळीच्या कोशिंबीरीचं पण महत्व आहे। मी येथे केळीचे असे पातळ स्लाइस करून घेतलेले आहेत। साखर घालून घेते। दही घालून घेते। आता अतिशय सोपी अशी कोशिंबीरी आहे। थोडस साजूक तूप घालून घ्यायचं। कोशिंबीरी पण आपल्या तयार झालेल्या आहेत। आता घारगे बनवायचे आहेत। हा एक अतिशय महत्वाचा पदार्थ आहे जो पितरांच्या दिवशी आपल्याला लागतोच। येथे मी थोडासा गूळ पाण्यामध्ये भिजत घातला होता, तो आता पातेल्यात काढून घेते। थोडं तूप घालून घेते। गुळाच्या पाण्याला आता उकळी आलेली आहे। आता ह्या पाण्यात मावेल एवढं पीठ घालायचं आहे। आता 1 मिनिट वाफ येऊ द्यायची आहे। गॅसची फ्लेम मी बंद करत आहे। थोडं 5 मिनिट आता झाकण ठेवून देते। छान असं घट्ट मळून घेतलेलं आहे। एकीकडे मी आळू रोल सुद्धा आता कट करत आहे। आता भजनचं पीठ सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचं आहे।
वेळेवर कडकडीत तेल घालणार आहे, त्यानंतर तळणार आहे. पुऱ्यांची कणिक आधी मी मळवून घेते. एकीकडे तेल सुद्धा गरम करत ठेवलंय. पोळी लाटून घेते अगोदर. ग्लास किंवा वाटी घ्यायचं आणि एकसारख्या पुऱ्या आपण तयार करायच्या आहेत. सर्व पुऱ्या लाटून तयार आहेत. आता घरगे तयार करायचे आहेत. हे घरग्यांसाठी बनवलेलं पीठ आता परातीत घेतलं आहे. छान मळून घ्यायचं. आता हे सीत मळून झालेलं आहे. आता छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. थोडस तेल सुद्धा घेतलेलं आहे हाताला लावण्यासाठी. थोडी खसखस आता मी पोळपाटावर घालत आहे. लाटून घेते. आता सर्व बाजूंनी खसखस व्यवस्थित लागली पाहिजे. एका साईडला आपल्याला खसखस लावायची आहे. बघू शकतात छान खसखस लागली सर्व बाजूंनी. तेलामध्ये तळताना मात्र ही खसखशीची बाजू वरती येऊ द्यायची आपल्याला. सर्व घरगे आता तयार आहेत. आता तळून घ्यायचे. खसखशीची साईड आहे ही वरती येऊ द्यायची आहे. तळून झालेत घरगे काढून घेते. सर्वात आधी कधीही तळणामध्ये ना तिखटाचे पदार्थ तळण्याच्या आधी घरगे गोडासा हा पदार्थ हा तळून घ्यायचा आणि आपल्या साध्या पुऱ्या त्यानंतर वडे वगैरे तळायचे. आता पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. सर्व पुऱ्या तळून तयार आहेत. आळू वड्या कट करून घेतलेल्या आहेत. तळून घेते. आता आळू वड्या छान कुरकुरीत तळून झालेले आहेत. काढून घेते. आता मी भजी तळायचे आहेत. आता या भज्यांच्या पिठामध्ये मी हे तेलाचं कडकडीत मोहन घालून घेत आहे. आता वडे तळायचे आहेत. या वड्यांच्या पिठामध्ये मी किंचित आता खायचा सोडा घालत आहे, अगदी चिमूटभर. मिक्स करून घेते मी हाताला. तर थोडस पाणी लावून घेते मी. हा पिठाचा गोळा घेतला. आता परत थोडस पाणी लावलंय मी हाताला. मध्यभागी असं होल करून घ्यायचं आहे. आता हे सोडून घ्यायचं आहे वडा. उलटवून घेते. छान तळून झालं आहे. काढून घेते. आता कोशिंबिरीमध्ये आता मी वेळेवर चवीप्रमाणे मीठ घालून घेत आहे. मिक्स करून घेते व्यवस्थित.
नैवेद्याचं ताट आता तयार करत आहे. लिंबाची फोड, कोशिंबिरी वाढून घेते, केळीची कोशिंबीर, पंचामृत आता वाढून घेत आहे, कढी, गवारीची भाजी, कारल्याची भाजी, डांगराची भाजी, मेथीची भाजी, मटार बटाटा रस्सा, मी आदल्या दिवशीच बासुंदी बनवून ठेवलेली आहे, खीर, पुऱ्या, वडा, आळू वडी, कांदा भजी, घारगे, आजच्या या नैवेद्यासाठी या भाज्यांबरोबरच उडदाच्या डाळीचे वडे, आळू वडी, घारगे आणि ही खीर हे चार पदार्थ अतिशय महत्वाचे आहेत. जोडीला मी खव्याचे लाडू बनवून घेतलेले आहेत. पित्र जेव्हा जेवायला बसतात तेव्हा खास भाताच्या मुदीखाली आल्याचा तुकडा ठेवण्याची ही परंपरा फार पूर्वीपासून आहे. अगदी हे गुपचूप ठेवलं जातं, त्यावर ही भाताची मूठ ठेवली जाते. वरण, तूप, अशा पद्धतीने हे पितरांसाठी खास नैवेद्याचे ताट तयार झालेले आहे. Thank you.